सर्वोच्च न्यायालयाकडनं साधारण आमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत आहेत. आम्हाला थोडासा न्याय मिळाल्यासारखा दिसतो आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ही जी याचिका आहे आणि शिवसेनेची जी तारीख आहे 13, या सगळ्या याचिका आम्ही 13 तारखेला ऐकू एकत्र. मला वाटतं की न्याय प्रक्रियेत गती येऊन न्याय मिळेल, कारण का ही खूप मोठी लढाई आहे, लांब लढाई आहे. आणि ज्या पद्धतीने राजकीय नेतृत्व हे सगळं हाताळतं आहे ते बघितल्यानंतर स्पष्ट दिसतं आहे की सर्वोच्च न्यायालयाकडनंच न्यायाची अपेक्षा आहे. आणि मला वाटतं की आजच्या निकालानंतर सर्वोच्च न्यायालय ह्या गोष्टी गांभीर्याने घेताना दिसत आहे. मुकुल रोहतगी यांनी विरोध करताना पाहायला याचिकेनुसार त्यांचं म्हणणं होतं की हे काही टप्प्यानंतर झाले आहे, 2 जुलैचंच प्रकरण आहे. असं आहे की आम्ही 2 जुलैलाच डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल केलेले आहेत आणि ते कधी फाईल केले आहे या महत्त्वाचं नाही, तर त्याच्यावर निर्णय किती दिवसात अपेक्षित आहेत हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आता कोर्टात मॅटर आहे तर शुक्रवारी बघूया. सर, विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत याही प्रकरणात असं वाटतं आपल्याला? आता शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयासमोर हे सगळे येणारच आहे, त्यामुळे आता मी काही बोलणं योग्य होणार नाही. भाजपच्या वतीने एक व्हिडिओ ट्विट केला गेला आहे तुम्हाला आणि शरद पवार यांना. राष्ट्रीय भाजपचे जे ट्विटर हँडल आहे त्याच्यावर ट्विटर हे केलं आहे आणि सनातन विरोधी आहेत शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड अशा पद्धतीचं. असं नाही आहे, सनातन धर्म हा ज्या धर्मानी ह्या देशामध्ये जातीयवाद आणला, ज्या धर्मामुळे स्त्रियांना अधिकारच मिळाला नाही, ज्या तो धर्म नाही आहे. सनातन हा धर्म नाही आहे. हिंदू धर्मातले जे एक्स्ट्रीमिस्ट आहेत त्यांना सनातन म्हणतात. सनातन हा कधीच धर्म नव्हता. आता हा नवीन 6 महिन्यापासून हा धर्म कुठनं शोधून आणला तेच मला समजत नाही आहे. आम्ही तर सनातनशी 2003 आणि 2004 लढाई लढतो आहे. मला तर मारण्याचा प्रयत्न झाला, माझ्या घरावरती वॉच ठेवण्यात आला. ते सनातनीच होते सगळे, ते सनातनी आहेत, एक्स्ट्रीमिस्ट फॅनॅटिक्स. हिंदू धर्म हा वासुदैव कुटुंबकम या मार्गावर चालणार आहे, सगळ्यांना आपलंसं मानणार आहे. ह्या या धर्मामध्ये जे काही 5000 वर्षाचा जो अन्याय अत्याचार शोषण आहे तो सनातन्यांनी केला. तुकारामाला कोणी छळलं? सनातन्यांनी. बुद्धाला कोणी छळलं? सनातन्यांनी. महावीर जैनांना कोणी छळलं? सनातनांनी. बसवेश्वर अण्णांना कोणी छळलं? सनातनांनी. ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलींच्या आईवडिलांनी आत्महत्या कोणामुळे केली? सनातन्यांमुळे. सावतामाळीला कोणी छळलं? सनातन्यांनी. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी नाकारला? सनातन्यांनी. महात्मा फुले यांना दगड गोटे शेड कोणी मारलं? त्यांच्या बायकोलाही मारलं. कोणी मारलं? सनातन्यांनी. शाहू महाराजांचा छळ आणि शाहू महाराजांचा हत्या करण्याचा प्रयत्न कोणी केला? सनातन्यांनी. महात्मा गांधींची हत्या कोणी केली? सनातन्यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणी छळलं? सनातन्यांनी. लोकांना पाणी न पिऊ देणं, लोकांना देवळात न जाऊ देणं, ते लोकं जर त्यांच्या वाटेतनं गेले अस्पृश्य तर आंघोळ करणं, त्यांना हात ढकलून देणं, हे कोणी केलं? सनातन्यांनी. सनातन्यांचा आणि तसा हिंदू धर्माचा काही संबंधच नाही. कमर्शियल खाजगी गाड्यांकडून टोल घेत नाही असं त्यांचं म्हणणं. काही ठिकाणी घेताना मी बघितलं, मी स्वतः दिलाय. निवडणूक आयोगामध्ये आज सुनावणी 5 राज्याच्या मला वाटतं की सुप्रीम कोर्टानी जो शिवसेनेचा निकाल दिला आहे, जो निकाल जाहीर झाला त्या निकालामध्ये 2-3 पॅरेग्राफमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयातलं जे काही सांगायचं आहे ते स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे खरं तर त्याच्यातनं निवडणूक आयोगाने काहीतरी म्हणजे स्वतःला शिकून घ्यायला पाहिजे होतं. नाही ते अर्धवट सांगतात ना. शिवसेनेच्या निकालामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की तुम्ही जी टेस्ट लावली ती टेस्टच चुकीची लावलीत.
आणि त्यांनी असं म्हटलं की विधिमंडळ पक्ष हा ठरवूच शकत नाही. विधिमंडळ हा इज अ पार्ट ऑफ अ पॉलिटिकल पार्टी, अ पॉलिटिकल पार्टी इज नॉट पार्ट ऑफ अ विधिमंडळ पक्ष. त्याच्यामुळे विधिमंडळ पक्ष हा 2024 साली नसेल ना, नवीन विधिमंडळ पक्ष आलेला असेल. मग नवीन विधिमंडळ पक्ष आल्यावर तो नवीन पार्टी निर्माण करेल का? पार्टी हा जन्मदाता असतो, बाकी सगळे आम्ही त्या पार्टीची लेकरं आहोत. जर 2024 नापास झालो तर परत कार्यकर्ते म्हणून बसावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.